औरंगजेबाने एकदा विचारलं की छत्रपती शिवरायांमध्ये असं काय आहे की त्यांचे मावळे झुकत नाही, त्यांचे मावळे विकत नाही, त्यांचे मावळे थकत नाही। त्यावेळी त्यांच्या सेनापतीने त्यांना सांगितलं की महाराज, आपली जी सेना आहे, या सेनेमध्ये लढणारे जे सैनिक आहे ते वेगवेगळ्या देशातून आले आहेत, ते त्यांच्या पोटाकरता लढण्याकरता आले आहेत, ते वेतनाकरता आणि पैशाकरता लढण्याकरता आले आहेत, परंतु छत्रपती शिवरायांचे मावळे हे उपाशी पोटी लढतात, कारण त्यांच्या मनामध्ये पक्क आहे आम्ही देव देश आणि धर्माकरता लढतोय, आम्ही लढतोय ते आमच्या शिवरायांकरता लढतोय, आम्ही लढतोय ते विचारांकरता लढतोय, आम्ही लढतोय ते भारत मातेकरता लढतोय, आम्ही लढतोय ती हिंदू पारपारशाही या देशामध्ये पुन्हा एकदा प्रस्थापित करून या ठिकाणी भारतीय संस्कार आणि भारतीय विचार हा प्रस्थापित व्हावा म्हणून आम्ही लढतोय। आणि म्हणून ते थकतही नाही, ते झुकतही नाही आणि ते विकतही नाही, अशा प्रकारचे मावळे आणि अशा प्रकारचे सैनिक हे छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी लाभले आहेत। आणि म्हणूनच आज इतके वर्षानंतर छत्रपती शिवरायांची आठवण करताना त्यांनी चालवलेला राज्य कारभार, कि ज्या राज्य कारभारामध्ये आमच्या सामान्य माणसाला जागा होती, ज्या राज्य कारभारामध्ये जाती भेद नव्हता, धर्मभेद नव्हता, पंथभेद नव्हता, भाषा भेद नव्हता, ज्या राज्य कारभारामध्ये सर्वांना समान न्याय होता आणि ज्या राज्य कारभारामध्ये कोणीही स्त्रियांशी छेडछाड करू शकत नव्हतं, कोणीही भेदभाव करू शकत नव्हता आणि कोणी कोणाला लुबाडू शकत नव्हता, अशा प्रकारचं समतेचं आणि समरसतेचं राज्य हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या ठिकाणी दाखवलं। आणि एवढंच नव्हे तर आज आपण बघतो निसर्गाची चिंता आपल्याला आहे, परंतु त्या निसर्गाचा विचार हा छत्रपती शिवरायांनी त्या काळात केला आणि त्यांच्या बखरींमधनं आपल्याला पाहायला मिळतं कशा प्रकारे निसर्गाचा समतोल राखला पाहिजे, आपली जंगलं ही कशी आपण राखली पाहिजे या संदर्भातलं उत्तम मार्गदर्शन आहे। तर त्याचसोबत जलसंवर्धनाचं अतिशय सुंदर मार्गदर्शन देखील छत्रपतींच्या कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्यातनं कशा प्रकारे दुष्काळाचा नायनाट करता येतो। आणि यासोबत पहिल्यांदा या देशामध्ये समुद्राच्या मार्गाने या देशावर हल्ला होऊ शकतो आणि म्हणून समुद्र किनाऱ्यावर आपली सेना, नौसेना आणि नौदल स्थापन केलं पाहिजे असा पहिला विचार करणारे राजे हे आमचे छत्रपती शिवराय होते, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे।